नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर महादेव जगताप। शेटनेट मराठी या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, जे ज्या विद्यार्थ्यांनी 4 नोव्हेंबर 2020 रोजी नेट परीक्षा दिली होती, अशा विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे आज दिनांक 30 नोव्हेंबर 2020 रोजी या ठिकाणी आपला रिझल्ट लागलेला आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पास होण्यासाठी ओपन कॅटेगरी असेल, EWS असेल, OBC असेल, ST असतील, SC असतील, PWD असतील, तसेच इतर कॅटेगरीमधले जे काही विद्यार्थी असेल त्यांचा कट ऑफ नेमका कशा पद्धतीनं लागला आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपला सब्जेक्ट कोड क्रमांक 38 यामध्ये एकूण विद्यार्थी आणि त्या ठिकाणी एकूण विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने या ठिकाणी काही विद्यार्थी मराठी नेट परीक्षा त्या ठिकाणी पास झालेले आहेत ते नेमके किती पर्सेंटेजवर पास झालेले आहेत, किती टक्के त्या ठिकाणी कट ऑफ मार्क्स पर्सेंटेजमध्ये या ठिकाणी आवश्यक आहे तोही आपण या ठिकाणी पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे आणि अशा सर्व विद्यार्थ्यांचं मी प्रथमचा अभिनंदन करतो की त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी गुण घेऊन यश संपादन केलेलं आहे। UGC नेट जून 2020 सब्जेक्ट आणि कॅटेगरी वाईज कट ऑफ या ठिकाणी आपल्याला आज 30 नोव्हेंबर 2020 रोजी प्राप्त झालेला आहे आणि मी तो आपणापर्यंत पोहोचवत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या कट ऑफच्या माध्यमातून जर गुण असतील तर आजच रिझल्ट तुम्ही पाहू शकता आणि आनंदोत्सव त्या ठिकाणी साजरा करू शकता। सब्जेक्ट कॅटेगरी कट ऑफ मार्क एकूण टोटल विद्यार्थी किती त्यामध्ये पास झालेले आहेत, कट ऑफ मार्क पर्सेंटेज याच्यामध्ये GRF एन असिस्टंट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर आणि एकूण विद्यार्थी कट ऑफ मार्क्स पर्सेंटेज GRFचं काय आहे आणि टोटल विद्यार्थी त्या ठिकाणी कशा पद्धतीनं बसले होते हेही आपण या ठिकाणी पाहणार आहोत। हे पाहण्याच्या अगोदर मी विद्यार्थ्याला सांगू इच्छितो की जे विद्यार्थ्यांना या ठिकाणी कमी गुण आहेत अशाने नाराज होण्याचं कारण नाही। त्याचं कारण असं की सेट परीक्षा उद्याच्या 27 डिसेंबर 2020 रोजी या ठिकाणी होत आहे आणि आपण आज जो अभ्यासात काही कमी मार्क त्या ठिकाणी पडले असतील तर आपण आपला अभ्यास त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात वाढवावा आणि सेट परीक्षा त्या ठिकाणी पास व्हावी। आपण सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी 48 ते 55 दरम्यान जो की मराठीचा रिझल्ट आहे किंवा कट ऑफ आहे जो की सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेले जी की GRFसाठी नाही परंतु असिस्टंट प्रोफेसरचा जो काही या ठिकाणी डेट क्वालिफाईड होण्यासाठी जो कट ऑफ आहे तो कट ऑफ या ठिकाणी आपण पहा 38 आपला विषय क्रमांक, यामध्ये मराठी या विषयाच्या अनरिझर्व या कॅटेगरीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी 52.67% एवढे मार्क घेणं आवश्यक आहे। यामध्ये जवळपास 45 विद्यार्थी पास झाले आहेत। विद्यार्थी मित्रांनो पहा, आणि GRFमध्ये या ठिकाणी 62 GRFसाठी 62.67% त्या ठिकाणी मार्क असणं गरजेचं आहे। आता एक लक्षात घ्या, अनरिझर्व कॅटेगरीमध्ये
पास होण्यासाठी फक्त सहाय्यक प्राध्यापक पदासाठी त्या ठिकाणी पास होण्यासाठी तुम्हाला 52% 52.67% गुण आवश्यक आहेत। यामध्ये 45 विद्यार्थी हे पास झालेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात। तर जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहेत म्हणजे अनरिझर्व कॅटेगरीमध्ये आहेत, खुला प्रवर्गातील आहेत, अशा विद्यार्थ्यांना GRF मिळवण्यासाठी 62.67% गुण त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे। आणि असे विद्यार्थी या ठिकाणी फक्त आणि फक्त 3 आहेत, हेही आपण या ठिकाणी लक्षात घ्याव। पुढची जी कॅटेगरी आहे ती म्हणजे EWS, ज्याच्यामध्ये असिस्टंट प्रोफेसर पदासाठी पास होण्यासाठी 50% गुण आवश्यक आहेत। याच्यामध्ये 7 विद्यार्थी पास झालेले आहेत। अगदी त्याच पद्धतीनं GRF साठी 1 विद्यार्थी हा पास झालेला आपल्याला सांगता येतो। दुसरीकडे म्हणजे जे काही पर्सेंटेज GRF चा आहे त्याच्यामध्ये जवळपास पहा 10 गुणाचा म्हणजे 10% गुणाचा म्हणण्यापेक्षा 10% या ठिकाणी फरक आहे, तोही त्या ठिकाणी आपण लक्षात घ्यावा। पुढचा जो काही प्रश्न आहे कॅटेगरी आहे ती म्हणजेच OBC कॅटेगरी, ज्याच्यामध्ये नॉन क्रिमिनियर असणारे जे काही विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये OBC चा 49.33% असिस्टंट प्रोफेसर यासाठी पास झालेले विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत। असे विद्यार्थी 32 आहेत। आणि ज्या विद्यार्थ्यांना OBC कॅटेगरीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना 56.67% आहेत, असे विद्यार्थी त्या ठिकाणी GRF प्राप्त झालेले आहेत आणि असे विद्यार्थी 4 आहेत। पुढची कॅटेगरी SC कॅटेगरीमध्ये 46.67% असणारे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी असिस्टंट प्रोफेसर जी काही नीट परीक्षा आहे ते पास झालेले आहेत, असे 19 विद्यार्थी आपल्याला असलेले सांगता येतात। परंतु SC कॅटेगरीच्या ज्यांना की 52% गुण आहेत असे विद्यार्थी GRF मध्ये पास झालेले आहेत नेट परीक्षा, ते 2 विद्यार्थी त्या ठिकाणी असलेलं आपल्याला सांगता येतं। अगदी त्याच पद्धतीनं ST या कॅटेगरीचे विद्यार्थी ज्यांचे 46% गुण असतील ते त्या ठिकाणी पास झालेले आहेत, असिस्टंट प्रोफेसर पदासाठी त्या ठिकाणी ते अर्ज करू शकतात, नेट क्वालिफाईड झालेले आहेत असे 19 विद्यार्थी आहेत। आणि त्याच विद्यार्थ्यांना ST कॅटेगरीतील विद्यार्थी ज्यांना की 50% गुण आहेत असे 1 विद्यार्थी आहे आणि त्यांना GRF त्या ठिकाणी प्राप्त झालेले आपल्याला सांगता येते। पुढची जी काही कॅटेगरी आहे ती म्हणजेच PWD आणि त्याच्यामध्येच ओपन कॅटेगरी ही आहे, ज्याच्यामध्ये 42% त्या ठिकाणी गुण असलेला विद्यार्थी पास झालेले आहेत। असा एकच विद्यार्थी त्या ठिकाणी आहे ज्याला की GRF त्या ठिकाणी प्राप्त झालेले नाही। अगदी त्याच पद्धतीनं PWD याच्या हँडिकॅपचे विद्यार्थी जे आहेत त्याच्यामध्ये त्यांना एकही विद्यार्थी प्राप्त झालेला नाही, परीक्षेलाच बसलेला तसे विद्यार्थी त्या ठिकाणी नाहीत। आता PWD ELM UR याच्यामध्ये 49.33% गुण घेतलेले असिस्टंट सहाय्यक प्राध्यापक पदासाठी त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत, असे 2 विद्यार्थी आहेत। त्यानंतर त्याच कॅटेगरीमधील 50% गुण घेणारे विद्यार्थी त्यामध्ये GRF प्राप्त झालेला आहे ना, असा 1 विद्यार्थी आहे। PWD OD अँड AO UR याच्यामध्ये 39.33% गुण प्राप्त झालेला विद्यार्थी त्या ठिकाणी असिस्टंट प्रोफेसर पदासाठी त्या ठिकाणी प्राप्त तो पास झालेला आहे, ज्याच्यामध्ये 1 विद्यार्थी आहे, तो GRF किंवा GRF साठी एकही विद्यार्थी त्या ठिकाणी प्राप्त नाही। PWD OB याच्यामध्ये 37.33% विद्यार्थी नेट क्वालिफाईड झालेले आहेत, ज्याच्यामध्ये 1 विद्यार्थी आहे। अगदी त्याच्यावरच GRF मध्ये तेवढ्याच गुणाचा विद्यार्थी जो की एकच विद्यार्थी पास झालेला तोही GRF त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे, आणि तो GRF चा कट ऑफ आहे 37.33, आणि असा एकच विद्यार्थी तोच विद्यार्थी त्या ठिकाणी असलेला आपल्याला सांगता येतो।
पीडब्ल्यूडी ओबी अशा या कॅटेगरीचा एकही विद्यार्थी त्या ठिकाणी प्राप्त झालेला नाही। पीडब्ल्यूडी एलएम ओबी याच्यामध्ये जे विद्यार्थ्यांना 46.67% गुण आहेत असे विद्यार्थी नेट क्वालिफाईड झालेले आपल्याला सांगता येतात। अगदी त्याच पद्धतीने त्याच कॅटेगरीमध्ये 46.67% गुण घेतलेला विद्यार्थी नेट GRF पास त्या ठिकाणी झालेला एक विद्यार्थी आणि तो त्या ठिकाणी GRF पास झालेला सांगता येतो। पुढं PWD OD आणि AO OB याच्यामध्ये एकही विद्यार्थी प्राप्त नाही। त्याच पद्धतीने PWD SC याच्यामध्ये 40.67% गुण घेणारा विद्यार्थी हा नेट त्या ठिकाणी क्वालिफाईड झालेला आहे। अगदी तेवढ्याच गुण घेतलेला तो GRF सुद्धा प्राप्त क्वालिफाईड झालेला आहे आणि ते गुण म्हणजे 40.67% गुण असा एकच विद्यार्थी म्हणजे तोच विद्यार्थी त्या ठिकाणी क्वालिफाईड आहे। PWD SC एकही विद्यार्थी त्या ठिकाणी प्राप्त नाही। अगदी त्याच पद्धतीने PWD LM SC याच्यामध्ये 40.67% गुण घेतलेला विद्यार्थी क्वालिफाईड झालेला आहे परंतु GRF तो प्राप्त झालेला नाही। पुढं PWD SC एकही विद्यार्थी त्या ठिकाणी नाही। PDWD ST याचाही एकही विद्यार्थी उपलब्ध नाही। PWD ST याचाही एकही विद्यार्थी उपलब्ध नाही। अगदी त्याच पद्धतीनं या ठिकाणी पुढचा जो काही कॅटेगरी आहे ती म्हणजे PWD ST LM ST याच्यामध्ये 36% गुण घेतलेले विद्यार्थी त्या ठिकाणी नेट क्वालिफाईड झालेला असा एकच विद्यार्थी आहे आणि तोच विद्यार्थी नेट GRFसुद्धा त्या ठिकाणी त्यांना मिळवलेले आहे ज्याच्यामध्ये की ज्याचे गुण 36% त्या ठिकाणी आहेत। विद्यार्थी मित्रांनो PWD OD आणि AO ST याच्यामध्ये एकही विद्यार्थी त्या ठिकाणी उपलब्ध झालेला नाही। त्याच पद्धतीनं PWD VIEWS मधला एकही विद्यार्थी त्या ठिकाणी उपलब्ध नाही। PWD HIEWS मधला एकही विद्यार्थी नेट किंवा असिस्टंट प्रोफेसर किंवा GRF असिस्टंट प्रोफेसर यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध झालेला नाही। अगदी त्याच पद्धतीनं PWD LMEW याच्यासाठी 47.33 अशा पद्धतीचा हा कट ऑफ त्या ठिकाणी लागलेला आहे। तोही आपण पाहू शकता ज्याच्यामध्ये असिस्टंट प्रोफेसर पदासाठी तो क्वालिफाईड झालेला नाही असा एकच विद्यार्थी त्या ठिकाणी आहे। बाकी GRF तो प्राप्त नाही। त्यानंतर PWD OD AO EW अशा याही कॅटेगरीमध्ये एकही विद्यार्थी या ठिकाणी उपलब्ध नाही। विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी आपणाला सांगू इच्छितो की ओपन या कॅटेगरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ओपन या कॅटेगरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना 52.67% गुण आहेत आणि ज्यांना की 62.67% गुण आहेत ओपन या कॅटेगरीमध्ये अशा विद्यार्थ्यांना GRF या ठिकाणी प्राप्त झाले आहेत तर नेट क्वालिफाईड फक्त क्वालिफाईड झाले आहेत ते 52.67%। EWSमध्ये 50% गुण असणारा नेट क्वालिफाईड आहे तर 60.67% गुण असणारा हा 67 GRF प्राप्त आहे। अगदी त्याच पद्धतीनं OBC 49.33% गुण घेणारा त्या ठिकाणी नेट क्वालिफाईड आहे तर 56.67% गुण घेणारा हा विद्यार्थी त्या ठिकाणी GRF प्राप्त झालेला आहे। हे महत्त्वाचे काही कॅटेगरी परत मी एकदा सांगतो। ST या कॅटेगरीत 46.67% गुण घेणारा विद्यार्थी पास झालेला आहे तर ज्याला की 52% असतील त्याच्या कॅटेगरीमध्ये 52% मार्क असतील तर तो विद्यार्थी नेट GRF प्राप्त झालेला आहे। अगदी त्याच पद्धतीनं ST या कॅटेगरीतील 46% गुण घेणारा हा नेट क्वालिफाईड झालेला आहे तर 50% गुण घेणारा त्या ठिकाणी GRF प्राप्त झालेला आपल्याला सांगता येतो। अशा काही महत्त्वाच्या कॅटेगरीसह आपण या ठिकाणी माहिती पाहिली। विद्यार्थी मित्रांनो अजूनही आपण एक वेगळ्या पद्धतीचे प्रश्न आणि त्याची उत्तरं या ठिकाणी पाहणार आहोत पुढल्या काही व्हिडिओच्या माध्यमातून। परंतु आपल्याला ही माहिती आवडत असल्यास किंवा प्रश्नाच्या संदर्भात काही समस्या असतात तर
मला 95 03 28 19 28 या नंबरवर कॉल करावा किंवा कमेंटच्या माध्यमातून आपले प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचवावेत. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी नेट क्वालिफाईड झालेले आहेत, ज्यांना की ओपन कॅटेगरीमध्ये 52%, EWSमध्ये 50%, OBCमध्ये 49%, SCमध्ये 46%, ST मध्ये 46%, अशा विद्यार्थ्यांचं मी हेडनेट मराठी या चॅनलच्या माध्यमातून अभिनंदन करतो. जे विद्यार्थी JRF प्राप्त झाले त्यांचे मी अभिनंदन करतो. जे विद्यार्थी याच्यामध्ये क्वालिफाईड होऊ शकले नाही परंतु 1 ते 2 मार्कांनी त्या ठिकाणी आपला रिझल्ट गेला, अशा विद्यार्थ्यांनी निराश न होता परत एकदा तयारीशील लागा. सीट परीक्षा 27 डिसेंबरला होत आहे. या चॅनलच्या माध्यमातून दिलेले जवळपास बरेचसे विद्यार्थी आहेत जे की आपल्या ग्रुपवर आहेत ते क्वालिफाईड झालेले आहेत हे तुम्ही लक्षात घ्या आणि त्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी एकदा चर्चा करा, लक्षात घ्या आणि त्या अनुषंगाने आपण आपला जो अभ्यास आहे तो पुढे